प्रमोदजी हे या देशाच्या राजकारणातलं एक अत्यंत वेगळं रसायन होत. प्रमोदजींकडे एखादा विषय समजावून सांगण्याची जी काही शक्ती होती, ज्या प्रकारे एखाद्या विषयाचं विश्लेषण ते करायचे. एक दिवस एका प्रगट मुलाखतीत प्रमोदजींना विचारलं की प्रमोदजी तुम्ही इतकं सहजपणे एखादा विषय कसा सांगता आणि इतका सखोल कसा सांगता, तुम्ही किती अभ्यास करता? प्रमोदजी म्हणाले, तुम्ही जेवढा अभ्यास करता तेवढाच मी करतो, मात्र ज्याप्रमाणे कांदा आपण सोलतो आणि त्याची एक एक परत आपण दूर करतो, तशाच प्रकारे विषयाची एक एक परत मी दूर करत जातो, एक एक त्याची साल मी काढत जातो आणि त्यामुळे तुम्हाला तो अतिशय सोप्या भाषेत विषय समजतो. मला असं वाटतं की ही जी काही प्रमोदजींची हातोटी होती, अनेक नेते या महाराष्ट्रात आणि देशात हे प्रमोदजींनी तयार केले. माझ्यासारखे अनेक तरुण त्यावेळेचे की ज्यांना प्रेरणा देऊन प्रमोदजींनी पुढे आणलं आणि या महाराष्ट्रामध्ये एक नवीन लीडरशिप तयार करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं प्रमोदजींनी केलेलं आपण बघितलं. सरकारमध्ये असो की पक्षामध्ये असो, त्यांचं वेगळेपण हे सगळ्यांना आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणून प्रमोदजी हे केवळ राजकीय नेते नव्हते, त्यांना सिनेमा असेल, नाटक असेल, साहित्य असेल याच्यात केवळ रुची नव्हती, तर त्याचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. जगभरातले सिनेमे असतील, जगभरातले नॉवेल्स असतील, याची पूर्ण माहिती, त्याचं वाचन आणि त्याचं विश्लेषण हे प्रमोदजी अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकायचे.